पवारांनी खुलासा केल्यानंतर सुद्धा सत्ताधारी पक्षांतर्फे वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येतात. अजित पवारांचं पक्षांतर अटळ असल्याचं गुलाबराव पाटील म्हणतात. राष्ट्रवादीतही ढगाळ वातावरण, भूकंप नाही तर महाभूकंप होणार असल्याचंही वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. पाटलांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आले. पाहूया याला उत्तर दिलंय सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांनी सुद्धा. पणाने या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि भाजप शिवसेनेच्या पावसामध्ये ते ढगाळ वातावरण मिक्स होईल असं चित्र मला या ठिकाणी दिसत आहे. आणि जी चर्चा आहे ती नुसती चर्चा नाही आहे. ती काय ग्रामपंचायतचे सदस्य किंवा नगरसेवक नाही आहे की त्यांची चर्चा कोणी गल्ली गट्ट्यावर करताय. ही महाराष्ट्रामध्ये चर्चा होते आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे. मला तरी असं वाटतं की काही दिवसांमध्ये ही जी चर्चा आहे ही संपेल आणि पक्षांतर होईल असं चित्र आहे. असं असतं की माझ्या बिचाऱ्या दादाचं असं झालंय की काही झालं की तुम्ही खापरते माझ्या भावावरच पडतात. आणि कसं असतं जे नाणं मार्केटमध्ये चालतं ना त्याची चर्चा होते. मला आठवतं पवार साहेबांबद्दल पण भूकंप झाला तरी पवार साहेबांनीच केला. आता बिचाऱ्या पवार साहेबांची काय चूक त्या भूकंपाची. या गोष्टी होत असतात. ज्या काही पद्धतीने सगळं राजकारण चाललेलं आहे मला असं वाटतं की जाणीवपूर्वक भाजपाकडून एक महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आहे. वज्रमूठ सभा आणि एकूण सभांना वाढता प्रतिसाद पाहता मुद्दाम काहीतरी खोड काढणे अशा प्रकारे ही भाजपची कार्यपद्धती चालू आहे. पंजाबातच एवढा मोठा आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आज तागायत जो जो विरोधी पक्ष नेता त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाला तो विरोधी पक्ष नेता देवेंद्रजी फडणवीस यांच्या गोटामध्ये सामील झालेला आहे. मग एकनाथ खडसे एकनाथ शिंदे साहेब असो का राधाकृष्ण विखे पाटील असो आता ह्यांचा तिसरा नंबर आहे.